आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करा, सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. शरद पवार. मागील 3 वर्षात देशात साखरेचे बंपर उत्पादन झाल्यामुळे साखरेच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे साखर कारखाने आणि शेतकरी या दोघांवरही संकट कोसळले असून अशा परिस्थितीत या अतिरिक्त साखरेची विकसनशील देशात निर्यात करण्यासह साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साखर उत्पादकांच्या बैठकीत दिला. राज्य साखर संघात खाजगी व सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांची साखर प्रश्नावर बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी शरद पवार म्हणाले, साखर क्षेत्रातील विविध अडचणींमुळे सहकार क्षेत्रच अडचणीत येईल. अशा परिस्थितीत अतिरिक्त निर्माण झालेल्या साखरेची विकसनशील देशामध्ये निर्यात करून हा साखरेचा अतिरिक्त साठा नियंत्रणात आणावा. त्याचप्रमाणे उसापासून साखर निर्मितीवर नियंत्रण ठेवून त्यापासून इथेनॉलची निर्मिती करावी. पेट्रोलियम कंपन्यांशी सरकारने चर्चा करून इथेनॉल कंपनीला सरकारने प्रोत्साहन द्यावे असंही पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, येत्या वर्षात 315 लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत साखर निर्यातीशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही, त्यामुळे साखरेच्या निर्यातीसाठी सरकारने योग्य धोरण आखणे आवश्यक आहे. सरकारने साखर कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी सुचवले. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.